आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अबाब बघेल तिकडे पाणीच पाणी. मांगूर कुन्नूर परिसरात दूधगंगा नदीचे चित्र. पावसाची विश्रांती मात्र पूर परिस्थिती कायम. गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी दिवसभर विश्रांती घेतली असली तरी मांगूर कुन्नूर परिसरात पूर परिस्थिती मात्र कायम आहे. कुन्नूर मांगूरला जोडणाऱ्या दूधगंगा नदी जवळील सर्वत्र शेतीवाडीत दूधगंगा नदीचे पाणी पसरले असून बघेल तिकडे पाणीच पाणी अशीच परिस्थिती आणि दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहेत. दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत अद्यापही वाढ सुरूच आहे. 3 दिवस सतत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत विक्रमी वाढ झाली असून नदी काठावरील शेकडो एकरातील शेतीतील पिकांमध्ये दूधगंगेचे पाणी शिरले आहे. शेकडो एकरातील गवताच्या मळी पाण्याखाली गेल्या आहेत. 3 दिवसानंतर शुक्रवारी थोड्याफार प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली असली तरी तळ कोकणात आणि पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अद्यापही कायम असून पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. महानकर न्यूज साठी कुन्नूरहून तानाजी बिरनाळे.